नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर तुम्हा विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. मित्रांनो, ब्रिटिशकालीन भारतातील घटनात्मक विकास या टॉपिक अंतर्गत एक अत्यंत महत्त्वाचा कायदा आज आपण पाहणार आहोत, ते म्हणजे सन 1858 कायदा. लक्षात घ्या, 1858 कायदा हा बहुअंगाने विशेष महत्त्वाचा या ठिकाणी मानला जातो, कारण याच कायद्याच्या माध्यमातून ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील जी सत्ता होती ती समाप्त करण्यात आली आणि त्याचबरोबर आता इथून पुढे भारताचं जे काही प्रशासन आहे हे क्राऊनच्या आधिपत्याखाली जाणार या प्रकारची भूमिका याच कायद्याच्या द्वारे घेण्यात आलेली आहे असं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. लक्षात घ्या, 1858 कायद्याचं नेमकी सामाजिक पार्श्वभूमी काय होती ती पण आपल्या सर्वांना माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे. जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे की 1757 प्लासी युद्धाच्या माध्यमातून ब्रिटिश राज्यकर्त्यांनी बंगाल प्रांतावर आपली सत्ता स्थापन केली आणि हळूहळू भारतातील बऱ्याच मोठ्या भूभागावर ब्रिटिशांची सत्ता या ठिकाणी स्थापन झाली. 1757 ते 1857 ईस्ट इंडिया कंपनीच्या आधिपत्याखाली भारत होता आणि या ईस्ट इंडिया कंपनीनं भारतामध्ये विविध प्रकारची धोरणं या ठिकाणी राबवल्याचं एकंदरीत दिसून येतं. लक्षात घ्या, या सर्व धोरणांचा वाईट परिणाम असा या ठिकाणी झाला, प्रतिकूल परिणाम असा झाला, ते म्हणजे 1857 विद्रोह कंपनी शासनाच्या विरोधामध्ये भारतीय लोकांनी केल्याचं एकंदरीत दिसून येतं. लक्षात घ्या मित्रांनो, जर काही समूह घटक जर ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या सोबत जर गेली नसते तर कदाचित 1857 भारताला स्वातंत्र्य मिळालं असतं अशा प्रकारची व्याख्या काही इतिहासकारांनी देखील या ठिकाणी केली आहे. मात्र ब्रिटिश राज्यकर्त्यांनी त्यांच्याकडे असणाऱ्या काही यंत्रणेचा उपयोग योग्य पद्धतीने केला आणि त्यामुळं 1857 विद्रोह हा शमवण्यामध्ये ब्रिटिश राज्यकर्त्यांना यश आलेलं आहे असं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. लक्षात घ्या मित्रांनो, 1857 विद्रोहानंतर ब्रिटिश राज्यकर्त्यांचे डोळे उघडलेत आणि त्यानंतर त्या लोकांनी ब्रिटिशांनी भारतामध्ये अशा प्रकारचा विद्रोह परत निर्माण होऊ नये त्यासाठी काही महत्त्वाची उपाययोजना केली आणि एकूणच प्रशासकीय यंत्रणा आपल्या ताब्यामध्येच कशा पद्धतीने राहील या प्रकारची ब्रिटिश राज्यकर्त्यांची भूमिका या संदर्भात राहिली आणि त्यासाठी ब्रिटिशांनी दोन महत्त्वाची पावलं सर्वप्रथम उचलली. त्यापैकी एक पाऊल आहे ते म्हणजे राणीचा जाहीरनामा. राणीच्या जाहीरनाम्यामध्ये भारतीय लोकांना काही आश्वासनं दिल्याचं एकंदरीत दिसून येतं. तर दुसरं महत्त्वाचं पाऊल होतं ते म्हणजे 1858 कायदा. लक्षात घ्या, या 1858 कायद्यामध्ये कोणकोणत्या महत्त्वाच्या तरतुदी या ठिकाणी होत्या आणि नेमकं कोणकोणत्या प्रशासकीय सुविधा भारतामध्ये या काळामध्ये निर्माण केल्या गेल्या, प्रशासकीय संरचना या काळामध्ये कशी निर्माण झाली आणि काय नेमकी त्यामध्ये या ठिकाणी महत्त्वाची वैशिष्ट्य होती, या सर्व गोष्टींवर आजच्या या सेशनमध्ये आपल्याला चर्चा करायची आहे. तेव्हा लेक्चर हे शेवटपर्यंत या ठिकाणी पहा आणि लेक्चर पाहिल्यानंतर तुम्ही तुमच्या मित्रांना देखील या प्रकारची लेक्चरची लिंक जी आहे ती या ठिकाणी जरूर शेअर करा. आता लक्षात घ्या, जेव्हा 1857 विद्रोह झाला होता त्यावेळेस ब्रिटिश प्रधानमंत्री हा या ठिकाणी लॉर्ड डिग्बी या ठिकाणी होते. तर या लॉर्ड डिग्बीनं दिनांक 2 ऑगस्ट 1858 ब्रिटिश पार्लमेंटमध्ये एक कायदा संमत केला. हाच कायदा म्हणजे 1858 कायदा. तर या कायद्यामध्ये सर्वात महत्त्वाची तरतूद या ठिकाणी होती की ज्यामुळं हा विद्रोह झाला अशा ईस्ट इंडिया कंपनीचं शासन इथं या ठिकाणी समाप्त करण्यात आल्याचं एकंदरीत दिसून येतं. तर नीट लक्षात घ्या, या कायद्याच्याद्वारे ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील सत्ता आणि त्यांचं भारतावर असणारं शासन हे इथे या ठिकाणी संपुष्टात आणल्याचं एकंदरीत दिसतं. मग आता भारत जो आहे हा भारत ब्रिटिश क्राऊनच्या आधिपत्याखाली गेल्याचं एकंदरीत दिसून येतं. ज्या पद्धतीनं ब्रिटिश क्राऊनच्या आधिपत्याखाली इंग्लंड होतं तशाच प्रकारे आता भारत देखील असणार आहे या प्रकारची भूमिका या कायद्याच्याद्वारे घेण्यात आलेली आहे असं एकंदरीत दिसून येतं. याचबरोबर लक्षात घ्या, या कायद्याच्या माध्यमातून पाहायला असं भेटतं, ईस्ट इंडिया कंपनीची जी सेना होती ती सेना पण बरखास्त करण्यात आली आणि ही सेना आहे ती सेना आता राणीची सेना राहील, ती आता क्राऊनची सेना असेल या प्रकारची भूमिका इथे या ठिकाणी आलेली आहे असं एकंदरीत दिसून येतं. तर ईस्ट इंडिया कंपनीची सेना ही आता क्राऊनची सेना या ठिकाणी बनलेली आहे
अशा प्रकारची तरतूद या कायद्यामध्ये होती असं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. आता पहा, आपल्याला दिसून येतं की ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रशासनामध्ये गव्हर्नर जनरलचं एक महत्त्वाची भूमिका या ठिकाणी होती. आपल्या सर्वांना माहिती आहे की 1773 रेग्युलेटरी ॲक्टद्वारे बंगालचा गव्हर्नर हा बंगालचा गव्हर्नर जनरल बनला. त्यानंतर 1833 चार्टर ॲक्टच्याद्वारे बंगालचा गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल बनला. आता लक्षात घ्या मित्रांनो, 1858 या कायद्याद्वारे गव्हर्नर जनरल हे जे पद आहे हे बरखास्त करण्यात आलं आणि त्याऐवजी व्हॉईसरॉय हे नवं पद या कायद्याच्या माध्यमातून निर्माण करण्यात आलेलं आहे असं एकंदरीत दिसून येतं. तर मुद्दा नीट लक्षात घ्या, गव्हर्नर जनरल हे पद बरखास्त करून त्याऐवजी व्हॉईसरॉय नावाचं एक नवं पद इथे या ठिकाणी निर्माण करण्यात आल्याचं एकंदरीत दिसून येतं. आता नीट समजून घ्या, व्हॉईसरॉय हा जो होता हा व्हॉईसरॉय ब्रिटिश क्राऊनचा भारतातला अधिपती म्हणून या ठिकाणी काम करत होता किंवा प्रतिनिधी म्हणून काम करत होता. म्हणजे व्हॉईसरॉय कोणाच्या अधिपत्याखाली आहे, तर ब्रिटिश क्राऊनच्या अधिपत्याखाली आहे आणि राणीचा प्रतिनिधी म्हणून हा व्हॉईसरॉय भारतामध्ये कामकाज या ठिकाणी पाहत होता अशा प्रकारचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. व्हॉईसरॉयला काम करत असताना त्याची कार्यकारी परिषद देखील होती आणि ती कार्यकारी परिषद व्हॉईसरॉयच्या सल्ल्यानुसारच गठित केली जात होती असं देखील या ठिकाणी पाहायला भेटतं. म्हणजे व्हॉईसरॉय आणि त्याची कार्यकारी परिषद ही भारतामध्ये कामकाज करत होती आणि हा व्हॉईसरॉय हा राणीला जबाबदार होता हा एक महत्त्वाचा मुद्दा आपण इथे या ठिकाणी लक्षात घ्या. आणि या पद्धतीनं पाहायला भेटतं लॉर्ड कॅनिंग जो होता हा लॉर्ड कॅनिंग हा भारतातला पहिला व्हॉईसरॉय या ठिकाणी मानला जातो किंवा तो या ठिकाणी पहिला व्हॉईसरॉय या ठिकाणी होता. तर लॉर्ड कॅनिंग हा पहिला व्हॉईसरॉय आहे असं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. आता पहा, यानंतर आपल्याला दिसून येतं की याच कायद्याद्वारे एक महत्त्वाचा बदल देखील या ठिकाणी करण्यात आला. पूर्वी ईस्ट इंडिया कंपनीचं प्रशासन चालवण्यासाठी 2 निर्माण केल्या गेल्या होत्या. त्यापैकी एक संस्था होती जिला आपण बोर्ड ऑफ कंट्रोल असं या ठिकाणी म्हणतो आणि दुसरी संस्था आहे जिला आपण कोर्ट ऑफ डायरेक्टर या नावाने या ठिकाणी संबोधतो. लक्षात घ्या मित्रांनो, हे जे कोर्ट ऑफ डायरेक्टर जे आहे या कोर्ट ऑफ डायरेक्टरची स्थापना 1773 रेग्युलेटरी ॲक्टच्याद्वारे झालेली आहे असं एकंदरीत दिसतं. तर हे बोर्ड ऑफ कंट्रोल जे आहे हे 1784 पीट्स इंडिया ॲक्टच्या माध्यमातून स्थापन झालेलं आहे असं आपल्याला दिसून येतं. हे बोर्ड ऑफ कंट्रोल जे होता तर या बोर्ड ऑफ कंट्रोलची एकूण सदस्य संख्या ही 6 होती आणि इथं जर आम्ही पाहिलं कोर्ट ऑफ डायरेक्टर तर या कोर्ट ऑफ डायरेक्टरची 1773 या कायद्यामध्ये अशी तरतूद केली गेली की कोर्ट ऑफ डायरेक्टरची सदस्य संख्या 24 असेल. आणि त्यानंतर पाहायला भेटतं 1853 चार्टर ॲक्ट जो बनला गेला तर त्या चार्टर ॲक्टमध्ये या कोर्ट ऑफ डायरेक्टरची सदस्य संख्या 24 करण्यात आलेली होती असं एकंदरीत दिसतं. तर 1858 जो कायदा होता तर या 1858 कायद्याद्वारे कोर्ट ऑफ डायरेक्टर आणि त्याचबरोबर बोर्ड ऑफ कंट्रोल या दोन्ही संस्था बरखास्त करण्यात आलेल्या आहेत असं पाहायला भेटतं. आता या दोन संस्था बरखास्त करून एक नवी पद निर्माण केलं गेलं, त्या नव्या पदाला भारत मंत्री अथवा स्टेट सेक्रेटरी अथवा भारत सचिव या नावानं संबोधलं जातं. तर भारत सचिव, स्टेट सेक्रेटरी अथवा भारत मंत्री या पदाची नियुक्ती इथे या ठिकाणी करण्यात आलेली आहे असं एकंदरीत दिसतं. आता भारत मंत्री कोण होता तर नीट समजून घ्या, हा भारत मंत्री ब्रिटिश पार्लमेंटचा एक सदस्य या ठिकाणी होता. म्हणजे ब्रिटिश पार्लमेंटमध्ये जे कॅबिनेट मिनिस्ट्री आहे तर त्या कॅबिनेट मिनिस्ट्रीचा एक या ठिकाणी मंत्री होता, त्याला आपण स्टेट सेक्रेटरी अथवा भारत मंत्री या नावानं या ठिकाणी संबोधतो. म्हणजे ब्रिटिश पार्लमेंटचा सदस्य, ब्रिटिश कॅबिनेटचा सदस्य असणारा व्यक्ती हा भारत मंत्री म्हणून भारतामध्ये काम करताना एकंदरीत दिसून येतं. आता बघा, इथं लक्षात तुम्हाला आलं असेल की भारतामध्ये 1858 नंतर या ठिकाणी 2 महत्त्वाची पदं होती, एक म्हणजे व्हॉईसरॉय आणि दुसरा म्हणजे भारत मंत्री. तर भारत मंत्री हा कोणाचा प्रतिनिधी म्हणून भारतात काम करत होता तर ब्रिटिश पार्लमेंटचा प्रतिनिधी म्हणून भारतात काम करत होता. तर व्हॉईसरॉय हा कोणाचा प्रतिनिधी होता तर राणीचा प्रतिनिधी म्हणून भारतामध्ये काम करत होता. तर हा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. लक्षात घ्या, ज्या पद्धतीनं व्हॉईसरॉयला भारतामध्ये काम करण्यासाठी व्हॉईसरॉयची कार्यकारी परिषद होती
तशाच प्रकारे भारत मंत्र्याला भारतामध्ये काम करण्यासाठी किंवा भारत मंत्र्याला सहकार्य करण्यासाठी त्याची पण एक सल्लागार समिती भारतामध्ये या ठिकाणी काम करत होती, जिला आपण भारत परिषद अथवा इंडिया काउन्सिल या नावानं या ठिकाणी संबोधतो. लक्षात घ्या, वारंवार आयोग या टॉपिकवर प्रश्न विचारतो की इंडिया काउन्सिलची स्थापना ही कोणत्या कायद्याद्वारे झाली, तर 1858 कायद्याद्वारे इंडिया काउन्सिल अथवा भारत परिषदची स्थापना झालेली आहे असं एकंदरीत दिसतं. आता लक्षात घ्या, हे जे इंडिया काउन्सिल आहे, तर त्या इंडिया काउन्सिलचा प्रमुख हा भारत मंत्री होता, आणि जेव्हा जेव्हा इंडिया काउन्सिलची बैठक होत होती तेव्हा भारत मंत्री जो आहे हा या बैठकीचा सभापती या ठिकाणी होता असं एकंदरीत दिसतं. म्हणजे भारत मंत्री इंडिया काउन्सिलच्या बैठकीचा सभापती असल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसतं. आता इथं नीट समजून घ्या, ही जी इंडिया काउन्सिल होती, तर त्या इंडिया काउन्सिलला बहुमताच्या द्वारे भारताच्या संदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार दिला गेला होता. म्हणजे इंडिया काउन्सिलने भारताच्या संदर्भामध्ये कोणतीही एखादी योजना निर्माण करायची असली तर ती बहुमताच्या आधारावर निर्माण करणं गरजेचं आहे अशी भूमिका होती. आणि इथं आपल्याला पाहायला भेटतं जो भारत मंत्री आहे तर त्या भारत मंत्र्याला केवळ निर्णायक मतदान करण्याचाच अधिकार राहिलेला आहे. तर निर्णायक मताचा अधिकार भारत मंत्र्याला देण्यात आलेला होता, हा एक महत्त्वाचा मुद्दा आपण इथे या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. मग निर्णायक मत म्हणजे काय, तर आपल्या सर्वांना माहिती आहे जेव्हा परिषदेमध्ये समसमान मतं या ठिकाणी पडतात तेव्हा सभापती आपल्या निर्णायक मताचा वापर या ठिकाणी करत असतो. तर या प्रकारे भारत मंत्री जो आहे हा इंडिया काउन्सिलच्या बैठकीचा सभापती आहे आणि भारत मंत्र्याला निर्णायक मतदान करण्याचा अधिकार आहे, आणि इंडिया काउन्सिल जे आहे त्या इंडिया काउन्सिलचे सदस्य हे बहुमताच्या द्वारे भारताच्या संदर्भामध्ये निर्णय घेत होते असं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. याचबरोबर आपल्याला लक्षात असू द्या की या इंडिया काउन्सिलची एकूण सदस्य संख्या किती होती यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर इंडिया काउन्सिलची एकूण सदस्य संख्या ही 15 या ठिकाणी आहे. आता पहा, कालानुसार या इंडिया काउन्सिलच्या सदस्यांमध्ये बदल देखील केला गेला होता असं एकंदरीत दिसतं. जसं की आपण पाहू शकतो की 1858 कायद्याद्वारे इंडिया काउन्सिलची सदस्य संख्या ही 15 करण्यात आली, मात्र जेव्हा पुढे आम्ही 1919 कायदा या ठिकाणी पाहतो, 1919 मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा जेव्हा आम्ही पाहतो तेव्हा त्या कायद्याच्या द्वारे या इंडिया काउन्सिलच्या सदस्यांची संख्या ही कमी केली गेलेली आहे. मग ती किती केली आहे, तर ती 12 केलेली आहे. हा एक महत्त्वाचा मुद्दा आपण इथे या ठिकाणी लक्षात ठेवा. म्हणजे मुद्दा नीट समजून घ्या, इंडिया काउन्सिलचं गठन 1858 कायद्याद्वारे झालं, इंडिया काउन्सिलची सदस्य संख्या सुरुवातीला 15 होती आणि त्यामध्ये बदल 1919 कायद्याद्वारे करण्यात आला. 1919 कायद्यामध्ये तरतूद केली गेली की इंडिया काउन्सिलची सदस्य संख्या ही 15 वरून 12 या ठिकाणी असेल. आणि एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा इथंच मी तुम्हाला या ठिकाणी सांगेल की 1935 कायदा, लक्षात घ्या, 1935 कायद्याद्वारे इंडिया काउन्सिल जी आहे ती बरखास्त करण्यात आलेली आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. तर इंडिया काउन्सिल 1935 कायद्याद्वारे बरखास्त करण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. जेव्हा आपण 1935 कायदा आपल्या यूट्यूब सेशनच्या माध्यमातून शिकू तेव्हा मी तुम्हाला सांगेल की इंडिया काउन्सिल बरखास्त करण्यामागचं कारण काय नेमकं होतं हे त्यावेळेस तुम्हाला सांगेल. आत्ता फक्त इथं एवढंच लक्षात घ्या की 1858 कायद्याद्वारे इंडिया काउन्सिलचं गठन आहे आणि 1935 कायद्याद्वारे इंडिया काउन्सिल बरखास्त झालेली आहे आणि 1919 तिची सदस्य संख्या कमी केली, 15 वरून 12 या ठिकाणी केली. आता लक्षात घ्या, या इंडिया काउन्सिलमध्ये जे 15 सदस्य होते त्या 15 सदस्यांपैकी 7 सदस्य जे आहे, 15 पैकी 7 सदस्य जे आहे हे ब्रिटिश संसदेनं नियुक्त करायचे आहेत. 15 पैकी 7 सदस्य ब्रिटिश संसदेनं नियुक्त करायचे आहेत आणि उर्वरित जे 8 सदस्य आहेत तर ते 8 सदस्य हे ब्रिटन सम्राटच्याद्वारे या ठिकाणी नियुक्त करायचे आहेत. तर लक्षात घ्या, 7 सदस्यांची नियुक्ती कोण करेल, ब्रिटिश पार्लमेंट या ठिकाणी करेल, आणि 8 सदस्यांची नियुक्ती कोण करेल, तर 8 सदस्यांची नियुक्ती ही राणी किंवा सम्राट जो आहे तर ते क्राऊनच्या माध्यमातून केले जाईल, या प्रकारची भूमिका आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटली. लक्षात घ्या मित्रांनो, इथं अट एवढी ठेवली गेली, जे 15 सदस्य आहे
तर त्या 15 सदस्यांपैकी निम्म्या सदस्यांना भारतामध्ये किमान 10 वर्ष काम करण्याचा अनुभव या ठिकाणी असला पाहिजे. तर या प्रकारचा महत्त्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर काय भूमिका आहे, तर 15 निम्म्या सदस्यांना किमान 10 वर्ष भारतामध्ये काम करण्याचा अनुभव या ठिकाणी असला पाहिजे अशी अट इथे या ठिकाणी ठेवली. आता ही अट ठेवण्यामागचं काय कारण आहे, तर जे एक्सपिरियन्स अधिकारी आहे ते एक्सपिरियन्स अधिकारी इथं नियुक्त केल्यामुळं फायदा या ठिकाणी असा होणार आहे की पुन्हा भारतामध्ये विद्रोह होणार नाही याची काळजी हे एक्सपिरियन्स अधिकारी या ठिकाणी घेतील अशा प्रकारची तरतूद इथं होती. तर लक्षात घ्या, 15 निम्मे सदस्य यांना 10 वर्षाचा अनुभव असेल अशी अट इथे या ठिकाणी ठेवली गेली. याचबरोबर भारत मंत्री जो होता, तर या भारत मंत्र्याला आपला ॲन्युअल रिपोर्ट हा ब्रिटिश पार्लमेंटला सादर करावा लागत होता. हा एक महत्त्वाचा मुद्दा इथं या ठिकाणी लक्षात घ्या. भारत मंत्री काय करतो आहे, तर दरवर्षी भारताबाबतचा अंदाजपत्रक, भारताबाबतचे अंदाजपत्रक आणि त्याचबरोबर आपला वार्षिक अहवाल, भारताबाबतचे अंदाजपत्रक आणि वार्षिक अहवाल हे ब्रिटिश पार्लमेंटमध्ये सादर करणं हे त्याला अनिवार्य या ठिकाणी ठरवलं गेलेलं आहे असं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. तर मुद्दा नीट समजून घ्या की 1858 जो कायदा होता, तर त्या कायद्यामध्ये 2 महत्त्वाच्या तरतुदी आहे. ब्रिटिश पार्लमेंट आणि क्राऊनचं सत्ता, दोघांची सत्ता भारतामध्ये निर्माण केली गेली आणि त्या माध्यमातून राणीचा प्रतिनिधी किंवा क्राऊनचा प्रतिनिधी व्हॉईस रॉय, त्याच्या मदतीला व्हॉईस रॉयची कार्यकारी परिषद, व्हॉईस रॉयची कार्यकारी परिषद व्हॉईस रॉयच्या सल्ल्याद्वारे नियुक्त केली जात होती. तर भारत मंत्री हे नवं पद आलं जे ब्रिटिश पार्लमेंटचं भारतातील प्रतिनिधी होतं आणि हा भारत मंत्री ब्रिटिश संसदेचा कॅबिनेट मिनिस्टरपैकी एक मिनिस्टर असणार आहे अशी भूमिका आहे. भारत मंत्र्याला भारतामध्ये मदत करण्यासाठी इंडिया काउन्सिल अथवा भारत परिषदेचं गठन आहे, त्याची सदस्य संख्या 15 आहे आणि या 15 सदस्यांपैकी 7 सदस्य ब्रिटिश संसदेद्वारे आणि 8 सदस्य हे क्राऊनच्याद्वारे नियुक्त केले जाणार आहे. या प्रकारची भूमिका इथं या ठिकाणी आल्याचं दिसतं. तर अशा प्रकारे 1858 कायदा बनवला गेला आणि या 1858 कायद्यानुसारच भारतामध्ये आता प्रशासकीय सुधारणा टप्प्याटप्प्याने केल्या गेल्या आणि त्या प्रशासकीय सुधारणांमध्ये भारतीय लोकांचा देखील सहभाग इथं हळूहळू पद्धतीनं करण्यात आलेला आहे असं एकंदरीत दिसून येतं. तर मित्रांनो, या पद्धतीनं सन 1858 कायदा हा तुम्हाला या ठिकाणी समजला असेल अशी अपेक्षा या ठिकाणी आहे. लक्षात घ्या, आगामी स्पर्धा परीक्षांची तयारी जे विद्यार्थी करत आहे अशा विद्यार्थी मित्रांना ऑनलाईन बॅच इतिहास या विषयाची जर जॉईन करायची असेल तर त्यांनी प्लेस्टोरवर जायचं आहे आणि प्लेस्टोरवर जाऊन हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या नावाचं आपलं जे ॲप्लिकेशन आहे ते इथे या ठिकाणी डाउनलोड करायचं आहे. या ॲप्लिकेशनमध्ये इतिहास या विषयाच्या भरपूर साऱ्या बॅचेस तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतील. तर जी बॅच तुम्हाला या ठिकाणी योग्य वाटत आहे ती बॅच तुम्ही या ठिकाणी जॉईन करा. सध्या ऑफरचं सगळं सत्र सुरू आहे. ऑफर आपण आपल्या बॅचमध्ये बऱ्याच वेळा या ठिकाणी विद्यार्थ्यांना देत आहे आणि त्यामुळं तुम्ही या प्रकारे ऑफरमध्ये असणारा या बॅच लवकर या ठिकाणी जॉईन करून घ्या. जर प्ले स्टोरवर तुम्ही जावा आणि हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा. अन्यथा इथं मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला या आपल्या ॲप्लिकेशनची लिंक देखील दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन देखील तुम्ही ॲप्लिकेशन या ठिकाणी डाउनलोड या ठिकाणी करू शकता आणि हवी ती बॅच तुम्ही या ठिकाणी जॉईन करू शकता. तर मित्रांनो, आजचं हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं त्याबद्दल तुम्ही लाईक, कमेंट्स आणि शेअर देखील करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना आपल्या या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरला जॉईन करायला देखील या ठिकाणी सांगा. थांबूया आपण इथं. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच.